महाराष्ट्र राज्य खादी और ग्रामोद्योग मंडल के उद्योग को प्रोत्साहन देना, खादी और ग्रामोद्योग वस्तुओं के इस्तेमाल के बारे में जन जागृति करना, मंडल की ओर से चलाए जाने वाले योजनाओं की जानकारी होने की दृष्टि से साथ ही मंडल के उद्योजकों को पनन की ओर से मार्केटिंग उपलब्ध कैसे कराई जाए और शहद के बारे में महाखादी यात्रा का आयोजन उद्योग भवन बस स्टैंड समीप चंद्रपुर में किया गया है। महाखादी यात्रा में सोलर चरखे के धागे से निर्मित दर्जेदार खादी उत्पादन सीधे उत्पादक से ग्राहक तक प्रात्यक्षिक, साथ ही महाबलेश्वर का शुद्ध शहद कैसे तैयार होता है इसका प्रात्यक्षिक भी दिखाया जा रहा है। महाखादी यात्रा साथ ही प्रदर्शन और बिक्री का आयोजन 13 दिसंबर से 15 दिसंबर तक उद्योग भवन में किया गया है, जिसका शुभारंभ महापौर अंजलि खोटेकर इनके हाथों किया गया। इसमें महापौर अंजलि खोटेकर, जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगले, इनके साथ ही अन्य मान्यवर, साथ ही नागरिकों की उपस्थिति रही। इसमें जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगले ने इस महाखादी यात्रा के बारे में जानकारी देते हुए महाखादी यात्रा के माध्यम से लोगों तक खादी इस्तेमाल करने का संदेश पहुंचाने में लाभ होने की बात कही। महाखादी यात्रेचं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आज स्वागत करतो। या यात्रेचा शुभारंभ मुंबई येथील राजभवनामधून राज्य महाराष्ट्र राज्यपाल विद्यासागर राव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे अर्थ नियोजन मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये ज्या यात्रेला सुरुवात झाली होती, ती यात्रा आज महाराष्ट्राचा प्रवास पूर्ण करून ही चंद्रपूरमध्ये पदार्पित झाली आहे। महाखादीच्या यात्रेनिमित्ताने निश्चितच खादी हा विषय समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चित याचा लाभ होणार आहे। महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये चरख्याचं महत्त्व हे ग्रामस्थांना पटवून दिलं, पण स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये खादी ही मात्र दूर गेली होती। या खादीला गतवैभव प्राप्त करून देण्याकरता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी समस्त जनतेला खादी वापरण्याचं आवाहन केलं आणि आपण बघितलं की आवाहन झाल्याबरोबर देशामध्ये खादीचा खप वाढला। यासोबतच राज्याचे वन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांनीसुद्धा त्यांच्या विभागामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यापासून तर कर्मचाऱ्यापर्यंत आठवड्यात एक दिवस त्यांनी खादीचं वस्त्र परिधान केलं पाहिजे असा आदेश दिल्यामुळे निश्चितच या खादीच्या विक्रीला एक चालना मिळत आहे। चंद्रपूरमध्ये सुद्धा खादीबद्दल प्रचंड पोटेन्शियल आहे। अशा उपक्रमाच्या माध्यमातून खादी हे घराघरापर्यंत पोहोचण्यात निश्चितच याचा उपयोग होणार आहे। मी पुनश्च या ग्रामोद्योग मंडळातर्फे आयोजित जी आपली महाखादी यात्रा आहे, या यात्रेला मनपूर्वक शुभकामना देतो। महाराष्ट्र खादी उद्योग मंत्रालय की ओर से सभी शहर में यह यात्रा हो रही है, जिसका आगमन चंद्रपुर शहर में भी हुआ है। काफी अच्छे और दर्जात्मक बनाए गए उत्पादन प्रदर्शनी में रखे गए हैं। सभी जनता इस प्रदर्शनी को भेंट दे और यहाँ रखी गई वस्तुओं का लाभ उठाए, ऐसा आह्वान इसमें महापौर अंजलि खोटेकर ने किया। आज जिल्हा उद्योग केंद्रामध्ये महाखादी यात्रा प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी सुरू झालेली आहे। 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर अशा 3 दिवसामध्ये ह्या ठिकाणी ही महाखादी यात्रा सुरू होणार आहे। आज या ठिकाणी या यात्रेचं माझ्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। अतिशय चांगले दर्जेदार उत्पादन जे खादीपासून बनवलेले या ठिकाणी ठेवलेले आहे। मी सर्व जनतेला आवाहन करते की आपण या प्रदर्शनीला जरूर भेट द्यावा आणि या इथे ठेवलेल्या सगळ्या वस्तूंचा आपण लाभ घ्यावा। पूर्वोत्तर काळ स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये आपण खादीला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं, पण स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण खादीला विसरत चाललो आणि त्याच्यामुळे कारण खादीचं मेंटेनन्स करणं अतिशय अवघड होत चाललं होतं। त्याच्यामुळे आपण आता जे काही बाहेरच्या विदेशातले कपडे येत आहेत ते आपण वापरणं सुरू केलं आहे, पण जीवनामध्ये कमीत कमी रोज नाही तरी पण कधीमधी आपण खादीचं वस्त्र हे वापरलंच पाहिजे। कारण आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही खादी स्वदेशी वस्तू वापरा याचा नारा दिलेला होता आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलेलं होतं भारताला किंवा त्या तेव्हाच्या सगळ्या नागरिकांना एकजूट त्यांनी ठेवलेलं होतं आणि म्हणूनच परत या खादीला सुवर्णकाळ हा आलेला आहे। महाराष्ट्र खादी उद्योग मंत्रालयाच्या मार्फतमध्ये सर्व या ठिकाणी शहरांमध्ये म्हणजे आतापर्यंत 19 शहरांमध्ये ही यात्रा झाली। 20वं शहर हे चंद्रपूरचं आहे आणि याच्यानंतर समारोप हा 21वा म्हणून नागपूरला होणार आहे। मी चंद्रपूरच्या सर्व जनतेला आवाहन करते की आपण उद्योग भवनामध्ये यावं, या ठिकाणी महाखादी उद्योगच्या मार्फतमध्ये अतिशय सुंदर प्रदर्शनी लागलेली आहे, याचा आपण लाभ घ्यावा। धन्यवाद।